महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापपर्यंत सोडवले नाही. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधांवरती जाऊन हेक्टरी 25,000 रुपये दिले जातील व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. महिलांवर होणारा अन्याय व अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी व त्यांची सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा याचा एल्गार म्हणून सत्तेत असणाऱ्या निष्क्रिय शासनाच्या मनमारी कारभाराविरोधात भाजपाच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांच्या समवेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, शहराध्यक्ष विनोद मंडलेच्या आदींसह तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जनतेचा विश्वासघात आणि महायुतीला जो लोकांनी जे कौल दिला होता या शिवसेनेच्या या महाविकास आघाडी सरकारने, यामध्ये जो जनतेचा विश्वासघात आणि जनतेला दिलेलं जे जनमत होतं ते यांनी खऱ्या अर्थाने ही बकास आघाडी करून हे शेतकऱ्याचं कर्जमाफी असेल, महिलांच्या अत्याचाराविरोधात जी खऱ्या अर्थाने जी आज महाराष्ट्रामध्ये जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे महिलांना अत्याचार होतो आहे या संदर्भामध्ये आज आम्ही धरणे या ठिकाणी करत आहोत. आज सिल्लोड तहसील कार्यालयामध्ये, आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तहसीलमध्ये आमच्या सिल्लोडचे सर्व या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे ज्ञानेश्वर पाटील मोठे, आमचे प्रदेशाचे सन्माननीय सुरेशभाऊ बनकर, आमचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी संदीप मानकरसह आधार न्यूज सिल्लोड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल